नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुमित सर आपले सर्वांचे या वर्गामध्ये स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी कुमार भारती म्हणजे मराठी या पुस्तकातील पहिली कविता गाणार आहोत। कवितेचं नाव आहे जय जय हे भारत देशा। या कवितेचे कवी मंगेश पाडगावकर हे आहेत। ही कविता म्हणजेच हे गीत पुस्तकामध्ये विद्यार्थ्यांना फक्त काव्यानंदासाठी दिले आहे। काव्यानंद म्हणजे काव्याचा आनंद। या गीताचा, या काव्याचा आनंद घेण्यासाठी हे गीत पुस्तकामध्ये दिलेलं आहे। आणि हे गीत म्हणजेच ही कविता विद्यार्थ्यांनी तालासुरात म्हणावी हे अपेक्षित आहे। सुरुवातीलाच कवी मंगेश पाडगावकर यांचा परिचय दिलेला आहे, तो परिचय आपण विद्यार्थ्यांनी वाचून घ्यावा। मी हे गीत म्हणजे ही कविता तुम्हाला तालासुरात म्हणून दाखवतो। गीत पूर्ण ऐकल्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ परत लावा आणि माझ्यासोबत सोबत म्हणण्याचा प्रयत्न करा। तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा। तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा। तपोवनातून तुझ्या उजळली उपनिषदांची वाणी। माती मधुनी तुझ्या जन्मल्या नररत्नांच्या खाणी। जय युग धैर्याच्या देशा, जय नवसूर्याच्या देशा। तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा। तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा। बळा पुढे वा छळा पुढे, नच इथे वाकल्या माना। अन्यायाला भरे कापरे, बघुणी शूर अभिमाना। जय आत्मशक्तीच्या देशा, जय त्याग भक्तीच्या देशा। तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा। तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा। श्रमातून पिकलेली शेते पहा डोलती धुंद। घामाच्या थेंबातून सांडे हृदयातील आनंद। जय हरित क्रांतीच्या देशा, जय विश्व शांतीच्या देशा। तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा। तू नव्या जगाची आशा, जय जय भारत देशा। पहा झोपड्या कंगालांच्या थरारल्या भवताली। अंधाराला जाळीत उठल्या झळकत लाख मशाली। जय लोकशक्तीच्या देशा, जय दलित मुक्तीच्या देशा। तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा। तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा। अतिशय सुंदर असे हे गीत आहे। हे गीत तुम्हाला नक्कीच आवडलं असेल। आता हा व्हिडिओ तुम्ही परत लावा आणि माझ्या आवाजाच्या बरोबर हे गीत म्हणण्याचा प्रयत्न करा आणि या गीताचा म्हणजेच काव्याचा आनंद घ्या। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये वेगवेगळ्या ग्रुपवर शेअर करा आणि व्हिडिओविषयी
तुमच्या कमेंट्स मला इथे टाईप करून पाठवा आणि अद्यापही हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून ठेवा म्हणजे माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत राहतील.